21व्या शतकात शहराचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग होत आहे असा सूर रेडिओ योगदान विषयावरील चर्चासत्रात उमटला आहे. गाणी गप्पा मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे काम रेडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतं. तंत्रज्ञानाच्या युगात रेडिओ ऐकणाऱ्या तरुणाईचं प्रमाण सुद्धा वाढलं असलं तरी मनोरंजनासोबत श्रोत्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न रेडिओ करत आहे. वाहतुकीच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासोबतच पाणी, खड्डे, कचरा यासारख्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कामही रेडिओ करत आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी यासोबतच आजच्या काँग्रेस अध्यक्ष आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे रेडिओचे पुण्यातील सामाजिक प्रश्नांवर योगदान या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, रेडिओ जॉकी सोनाली, अपूर्वा, टिया, संग्राम यासह प्रशांत सुरसे, उमेश काची, स्वाती मोरे, चित्रा माळवे, सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपटातील कलाकारांबरोबर रेडिओच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधी देखील विविध प्रश्नांविषयी जनजागृती करण्याचं काम करतायत. श्रोत्यांना बोलते करण्याचा प्रयत्न सुरू असून तणावाखाली असणारे अनेक श्रोते देखील रेडिओच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये व्यक्त होतात. रेडिओ हे श्रोत्यांचे व्यक्त होण्याचं साधन असून त्याद्वारे श्रोते देखील उत्स्फूर्तपणे आपली मते मांडतात. केवळ शहरातील प्रश्न सोडवण्यापुरतं रेडिओचं योगदान नसून तर त्यावर होणारी सकारात्मकतेची देवाणघेवाण महत्त्वाची आहे. कचरा, हेल्मेट सारख्या अनेक प्रश्नांबाबतच्या रेडिओचा प्रतिनिधी देखील अभियानात सहभागी झाल्याने श्रोत्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असल्याचं अनुभव यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे.